विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आमदारांचं क्रॉस वोटिंग होणार आहे का असा सवाल आता विचारला जातोय. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीने काँग्रेसचे 5 आमदार फोडल्याची सध्या चर्चा सुरू आहे. भाजपनं देखील काँग्रेसचे 4 आमदार फोडल्याची चर्चा आहे. काँग्रेसच्या 8 आमदारांचं राष्ट्रवादी आणि भाजप उमेदवारांना मतदान होईल का हे पाहणं आज औत्सुक्याचं ठरणार आहे. राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीतच निवडून येण्याची शक्यता आहे. 46 मतांचं गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीला काँग्रेसमधून 4 मतांची रसद मिळणार आहे असं सुद्धा कळत आहे. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील. निलेश, कशा पद्धतीनं आज आजची ही जी निवडणूक आहे ही रंगणार आहे, कशी फोडाफोडी होणार आहे? अमोल, आत्ताच्या घडीची ही मोठी बातमी म्हणावी लागेल, कारण काल रात्रीमध्ये ज्या पद्धतीने घडामोडी घडलेल्या आहेत त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं काँग्रेसचे 4 आमदार फोडले, तर भाजपनं काँग्रेसचे 4 आमदार फोडलेत. असे काँग्रेसचे एकूण 8 आमदार फोडले असल्याची माहिती ABP माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे. काल रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक सुरू होती, तर दुसरीकडं भाजपचे देखील ताज प्रेसिडेंट कुलाबा परिसरामध्ये बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं. आधीपासूनच काँग्रेसच्या बाबतीमध्ये कुठेतरी शंका उपस्थित केली जात होती, कारण काँग्रेस ह्या पक्षाकडेच अधिकची मतं आहेत. सध्या विधान परिषदेसाठी 23 मतांचा कोटा निश्चित करण्यात आलेला आहे. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव या उमेदवार आहेत. 23चा कोटा पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जी 37 पैकी मतं राहतात ती मतं कुठेतरी फुटतील अशा पद्धतीची दाट शक्यता होती, आणि याबाबत आता कुठेतरी शिक्कामोर्तब होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ABP माझाला विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे, त्यानुसार एकूण 8 आमदार जे आहेत ते फुटलेले आहेत. पैशांचा घोडे काळे मोठ्या प्रमाणामध्ये घोडेबाजार झाला आहे, आणि त्यानुसार आज विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये 8 मतं फुटल्यामुळं बदल होऊ शकतात अशी देखील शक्यता वर्तवण्यात येते आहे. त्यामुळे आता याचा फटका थेट महाविकास आघाडीला बसू शकतो ही देखील आता चर्चा सुरू झालेली आहे, कारण महाविकास आघाडीकडून जर पाहायला गेलं तर 2 अधिकचे उमेदवार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षानं जयंत पाटील यांना पाठिंबा दिला आहे, तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर देखील रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे आता हे 2 महत्त्वाचे उमेदवार कशा पद्धतीनं आपल्या मतांची जुळवाजुळव करतात हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, आणि त्यावरच आजचा जो निकाल आहे तो अवलंबून असल्याचं आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमोल, निलेश, अपडेट तुमच्याकडून घेत राहू, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. नमस्कार. मनस शुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मनस शुद्ध तुझा दुसरा सीझन. होई मन शुद्ध तुझा.